आपण अभ्यासत आहोत असहकार चळवळ, त्यामध्ये असहकार चळवळीची वाटचाल कशी झाली हे या भागामध्ये आपण अभ्यासणार आहोत। तर बालमित्रांनो, असहकार चळवळीमध्ये चित्तरंजन दास यांनी जो ठराव मंजूर करून घेतला होता, तर त्या ठरावानुसार त्या ठिकाणी न्यायालयावर बहिष्कार सर्वात प्रथम पंडित मोतीलाल नेहरू आणि चित्तरंजन दास या नामांकित वकिलांनी न्यायालयाच्या कामकाजावर बहिष्कार टाकला आणि देशप्रेम त्या ठिकाणी व्यक्त केलं। त्यानंतर शाळा कॉलेजवरील बहिष्कारातून त्यावेळेस राष्ट्रीय शिक्षणाची कल्पना पुढे आली आणि मग भारत देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अनेक राष्ट्रीय शाळा महाविद्यालये व विद्यापीठे स्थापन झाली हे आपण इतिहासात अभ्यासतो। तर बालमित्रांनो, या असहकार चळवळीच्या माध्यमातून त्या ठिकाणी येणाऱ्या निवडणुकावर बहिष्कार टाकण्यात आला, परदेशी कापडावर बहिष्कार टाकण्यात आला, तसेच परदेशी कापडाच्या होळ्या करण्यात आल्या। होळ्या म्हणजे काय? तर परदेशी कापडाला त्या ठिकाणी आग लावून पेटून देण्यात आले। तसेच जे परदेशी कापडावर बहिष्कार टाकला, तर जे दुकानदार परदेशी कापड विकत होते त्या दुकानासमोर जनतेने निदर्शनं केली आणि त्यांच्यावर बहिष्कार टाकला। दुकानामध्ये माल विकू नका म्हणून त्यांना ठणकावून सांगितलं। अशा प्रकारे या सहकार चळवळ जोमात येत होती आणि त्याच्यामुळे काय झालं बालमित्रांनो, परदेशी कापडाची भारतामध्ये होणारी आयात वाढली। आयात म्हणजे बाहेरच्या देशातून येणारा माल म्हणजे आयात आणि आपल्या देशातून बाहेरच्या देशात जाणारा माल म्हणजे निर्यात। या ठिकाणी परदेशी माल आपल्या भारतात येत होता, त्या मालाची आयात त्या ठिकाणी घटली। याच काळामध्ये 1921 मध्ये मुंबईमध्ये प्रिन्स ऑफ वेल्स हे राजपुत्र त्या ठिकाणी इंग्लंडचे राजपुत्र आपल्या देशात भेटीवर आलेले होते। त्यांचं स्वागत त्या ठिकाणी जनतेने हरताळ पाळून केलं। हरताळ म्हणजेच बंद पाळला। बंद पाळल्यानंतर निर्मनुष्य रस्ते झाले, दुकानं बंद, वाहतूक बंद आणि प्रिन्स ऑफ वेल्स एकटाच त्या ठिकाणी आला, म्हणजे रस्त्याने चालला। अशा प्रकारे त्याचा अपमान त्या ठिकाणी असहकार चळवळीतून घडून आलेला आहे। बालमित्रांनो, आसाममधील चहाच्या मळ्यामध्ये काम करणारे मळेवाले आणि काम करणारे तसेच बंगालमधील रेल्वे कर्मचारी या सर्वांपर्यंत काय झालं, ही असहकार चळवळ फोफावली गेली। आणि त्यामध्येच पुढे पहा, या ठिकाणी असहकार चळवळ खूप जोमात आलेली होती, वाढत होती, म्हणून सरकारने त्या चळवळीला दडपून टाकण्यासाठी प्रयत्न सुरू केले, दडपशाही सुरू केली। त्यामध्ये त्या दडपशाहीला विरोध म्हणून त्या ठिकाणी 1922 साली फेब्रुवारी महिन्यामध्ये उत्तर प्रदेशामधील गोरखपूर नावाच्या जिल्ह्यामध्ये चौरी चौरा नावाचं एक ठिकाण होतं, त्या ठिकाणी असहकार चळवळीतील निदर्शकांनी शांततापूर्ण अशी मिरवणूक काढलेली होती। आणि त्या शांततापूर्ण चाललेल्या मिरवणुकीवर बालमित्रांनो पोलिसांनी बेछूट असा गोळीबार त्या ठिकाणी केला आणि मग त्यामुळे शांततापूर्ण पद्धतीने चाललेली असहकार चळवळ अचानक त्या ठिकाणी लोक उद्रेक झाला, लोक संतप्त झाले आणि त्यांनी त्या ठिकाणी आक्रमक रूप धारण केलं आणि सरकारची जी पोलीस चौकी होती चौरी चौराची पोलीस चौकी जाळून टाकली। त्या ठिकाणी 1 पोलीस अधिकारी आणि 22 पोलीस त्या चौकीमध्ये जळून खाक झाले। अशा प्रकारे या असहकार चळवळीने हिंसक स्वरूप प्राप्त केल्यामुळे महात्मा गांधीजींना त्या ठिकाणी खूप खूप दुःख झालं। महात्मा गांधीजी व्यथित झाले आणि त्यांनी ती असहकार चळवळ त्याच वेळेस लगेच त्या ठिकाणी 12 फेब्रुवारी 1922 रोजी त्यांनी ती चळवळ स्थगित केली। बालमित्रांनो, अशा प्रकारे ही चळवळ आपण अभ्यासत आहोत। महात्मा गांधीजींना पुढे 1922 साली महात्मा गांधीजीवर ब्रिटिशांनी यंग इंडिया या वर्तमानपत्रातून महात्मा गांधीजींनी 3 लेख लिहिले आणि लोकांना भडकावून दिलं। असा राजद्रोहाचा खटला महात्मा गांधीजीवर ठेवण्यात आला, विशेष न्यायालय स्थापन करण्यात आलं अहमदाबाद या ठिकाणी
आणि महात्मा गांधीजींना त्या ठिकाणी 6 वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली. पुढे 6 वर्षाची शिक्षा भोगत असताना प्रकृती अस्वास्थ्यामुळे सरकारने त्यांची तुरुंगातून सुटका केली आणि घरी पाठवलं. महात्मा गांधीजी घरी आले, त्यांना बरं वाटल्यानंतर त्यांनी विधायक काम सुरू केलं. विधायक म्हणजे समाजाला उपयोगी पडणारं काम बालमित्रांनो महात्मा गांधीजींनी सुरू केलं. त्यामध्ये त्यांनी राष्ट्रीय शिक्षण सुरू करण्यास प्रोत्साहन द्यायला सुरुवात केली, दारूबंदी सारखं काम केलं. त्यानंतर त्या ठिकाणी पहा राष्ट्रीय पाठशाळा सुरू करायला त्यांनी प्राधान्य दिलं. तसेच या ठिकाणी मद्यपान बंदी म्हणजेच दारूपान बंदी, अस्पृश्यता निवारण, त्याचनंतर खादीचा प्रसार, राष्ट्रीय शिक्षणाचा प्रसार, असं भरपूर असं योग विधायक समाजासाठी असलेलं विधायक काम महात्मा गांधीजींनी या काळामध्ये केलं. आणि या कामामुळेच ही असहकार चळवळ नव्हे तर भारताची जी राष्ट्रीय चळवळ होती, स्वातंत्र्याची चळवळ होती, ही ग्रामीण भागामध्ये सर्वदूर पसरली. धन्यवाद.